नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीतील शिवसेनेला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे 28 जानेवारीला विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांसाठी या कार्यक्रमातून तयारी केली जात असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे। नामवंत लेखक व समाजवादी चळवळीचा आधार श्री अनिल अवचट यांचे आज देहावसान झाले। वास्तववादी लिखाण, चित्रकला, कष्टकाम, बासरी वादन या त्यांच्या आवडत्या गोष्टी होत्या। एक चांगला मित्र गमावल्याचे साहित्य परिषदेचे रावसाहेब पवार व प्राचार्य नारायण टाक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पुरंदर तालुक्यातील पारगाव कोथळे वागदरवाडी या ठिकाणी रेल्वेचे अंडरपासचे काम अनेक दिवस रखडले आहे। पत्रकार अमोल बनकर यांनी या गैरसोयीबद्दल उपोषणाचा इशारा दिल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथील मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री अनिल कुमार लाखोटे यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले। यावेळी जेजुरी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या उभारणीचे कामही लवकर सुरू व्हावे अशी मागणी करण्यात आली। नेरा रेल्वे स्टेशन जवळ पुणे मिरज रेल्वे मार्गावर पिंपरे येथे माडकी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय सचिन शंकर जगताप याने आत्महत्या केली। रेल्वे मैल नंबर 82/6 या ठिकाणी 26 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीच्या खाली त्याने आत्महत्या केली। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात। बोपगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री भीमाजी सीताराम फडतरे व व्हाईस चेअरमन पदी श्री बापू अनंत फडतरे यांची बिनविरोध निवड। राज्यात गेली 3-4 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे। येत्या 24 तासात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। औरंगाबाद मध्ये पर्यावरण पूरक अशा इलेक्ट्रिक डबल डेकन बस लवकरच धावणार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा। संस्थेमध्ये कर्मचारी हजर नसतानाही बनावट स्टाफ दाखवून त्या आधारे ज्यादा फी मंजूर करून विद्यार्थी व शासनाची 4.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील झील एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर यांच्यासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे 3 बंदर अशी खरमरीत टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे। केज नगर पंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, रजनी पाटील आणि पंकजा मुंडेंची हात मिळवणी। धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। मुंडेंच्या वादाचा काँग्रेसला फायदा। सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे। कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे। तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही, नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतात। सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 1,000 चौरस फुटापेक्षा मोठ्या दुकानात शोकेश निर्माण करून वाईन विकता येईल। वाईन आता ग्रोसरी स्टोर्समध्येही मिळू शकेल। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना बाजारात विक्रीसाठी सशर्त मंजुरी दिली आहे। केंद्रीय औषध नियामक DCGI ही मंजुरी दिली आहे। दंगल करून दाखवाच
इथे ठाकरे सरकार आहे। संजय राऊत यांचं आव्हान, मालाड मधील उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव दिल्यावरून शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे। इंदापूर येथील काँग्रेस भवन पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीत कुलूप तोडून ताब्यात घेतले। सदर प्रसंगी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा दिल्या। पुरंदरमध्ये एकूण 15 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्राम्य रुग्णालय सासवड येथे दिनांक 27/1/2022 रोजी 73 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी सासवड येथील 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 27/1/2022 रोजी 12 आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या, तसेच 18 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 4, कोथळे 1, भोसलेवाडी 1। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 27/1/2022 रोजी 4 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 15 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 7 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 15 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। वाघापूर 1, राजेवाडी 1। प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 28 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। निरा 4, निंबूत 2। यामध्ये तालुक्याबाहेरील 2 व्यक्तींचा समावेश। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।